नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 15.4 चा पहिला प्रश्न सोडवणार आहोत. साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर अँड 42 सेंटीमीटर. फाइंड्स इट्स एरिया. म्हणजे आपल्याला ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स दिलेल्या आहेत. तिन्ही साइड्सची जर लेंथ दिली असेल तर ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा ते आता आपण पाहू. प्रश्न ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल तर हाफ इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला आहे ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी. इथे बेस एखादी साईड घेता येईल परंतु हाईट दिलेली नाही, आपल्याला हाईट दिलेली नाही, म्हणून हा फॉर्म्युला इथे आपल्याला यूज करता येणार नाही. तर जर तिन्ही साईड्सची लेंथ दिली असेल तर हा फॉर्म्युला आहे एरिया काढण्यासाठी. ट्रायंगल ऑफ एरिया एस ऑफ एस मायनस बी आणि एस मायनस सी. आता इथे एस म्हणजे काय? एस म्हणजे तिन्ही साईडची बेरीज. ए प्लस बी प्लस सी अपॉन टू म्हणजे ट्रायंगलची हाफ पेरीमीटर. हाफ पेरीमीटर म्हणजे एस. आता आधी सर्वात प्रथम आपण इथे एस काढू. आधी आन्सर हिअर ए इक्वल टू एक साईड आपण ए ने इंडिकेट करू, बी इक्वल टू दुसरी साईड आपण बी ने इंडिकेट करू आणि तिसरी साईड सी ने इंडिकेट केल्यानंतर 42 सेंटीमीटर. नाऊ एस इक्वल टू ए प्लस बी प्लस सी अपॉन टू तिन्ही साईडची बेरीज 45 प्लस 39 प्लस 42 अपॉन टू. हे ॲडिशन 11 5 16 चला 1 5 3 8 4 12 अपॉन टू. हे जर आपण केलं बे एक बे बे सकून 12 बेत्रिक 6 63 एसची व्हॅल्यू येईल आपल्याला 63. आता नाऊ एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू बेस इंटू हाईट नाही यूज करायचा फॉर्म्युला तो, कारण इथं हाईट दिलेली नाही आपल्याला. तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे अंडर रूट एस ऑफ एस मायनस ए एका ब्रॅकेटमध्ये इंटू एस मायनस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इंटू एस मायनस सी तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये. फक्त आता किमती टाकायच्या. एसची व्हॅल्यू आपण आत्ताच काढलेली आहे 63. आता 63 मायनस फर्स्ट साईड 45, 63 मायनस सेकंड साईड बी म्हणजे सेकंड साईड 39 आणि 63 मायनस थर्ड साईड आपली 42. ओके अंडर रूट 63. हे जर आपण ही 63 मायनस 39 त्यातून 24 आणि ही ॲडिशन येईल आपली 21. बरोबर आहे. सर्व मल्टीप्लायमध्ये आहे सर्व संख्या अंडर रूट. आता एवढा गुणाकार करून नंतर पुन्हा त्याचं स्क्वेअर रूट घेणं खूप अवघड म्हणजे क्रिटिकल काम होऊन जाईल. त्यापेक्षा आपण काय करू, एक थोडे याचे यालाच पण व्यवस्थित लिहू म्हणजे आपल्याला सोपं जाईल. 63 याला आपण असं लिहू शकतो 9 इंटू 7 म्हणजे 63 झाले. 18 म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 9 इंटू 2
एटीनला 9 × 2 लिहिलं, 24, 24 म्हणजे 8 × 3 असं लिहू शकतो. आणि 21, 21ला आपण 7 × 3 असं लिहू शकतो. बरोबर आहे, सर्व गुणाकारामध्ये संख्या आहेत. आता हे 9 आणि हे 9 गुणाकारामध्ये दोन्हीपैकी आपण दोन संख्याऐवजी एक संख्या लिहून आपण स्क्वेअर लिहू शकतो, 9 चा स्क्वेअर. आता हे 7 × 7 त्यापैकी आपण एकच 7 लिहू शकतो स्क्वेअरमध्ये. बरोबर आहे. आता हे 3 आणि हे 3 2 3 ऐवजी एकच 3 लिहिला आपण, पण स्क्वेअर लिहिला, काहीच बदल केला नाही. बरोबर आहे. आता राहिले आपले 8 × 2, 8 × 2 म्हणजे 16 राहतील, 16. बरोबर आहे. आता या स्टेपमध्ये आपण 9 चा स्क्वेअर × 7 चा स्क्वेअर × 3 चा स्क्वेअर × 16 म्हणजे 4 × 4 लिहू शकतो आपण. आता अजून एक स्टेप वाढेल आपली, 9 चा स्क्वेअर × 7 चा स्क्वेअर × 3 चा स्क्वेअर × 4 × 4 म्हणजे 4 चा स्क्वेअर. बरोबर आहे. हां मित्रांनो, आता या संख्येचा स्क्वेअर आहे आणि पुन्हा त्याचं अंडररूट आहे, म्हणजे स्क्वेअर आणि अंडररूट हे दोन्ही सिम्बॉल आहेत इथं. म्हणजे प्लस मायनस कसं कॅन्सल होत असते तसं अंडररूट आणि स्क्वेअर हे कॅन्सल होतील. फक्त 9 × 7 × 3 × 4 हेच राहील. समजा याचा स्क्वेअर आहे आणि अंडररूट पुन्हा त्याचा घेतला आपण, तर फक्त ॲन्सर हेच येते. त्याप्रमाणे आपण फक्त इथं संख्या असलेल्या स्क्वेअर आणि अंडररूट कॅन्सल झालं, स्क्वेअर अंडररूट कॅन्सल, ए इक्वल टू ए. त्याप्रमाणे असं सोडवलं. म्हणजे एवढा मोठा गुणाकार करण्याऐवजी आपण असं असं कॅल्क्युलेट करून सोप्या सोपी आपण ही पद्धत वापरली. आता हा मल्टिप्लाय 63 × 12 फरकमध्ये करू आपण, 63 × 12 36 43 72 3 75 म्हणजे आन्सर येईल आपलं 756. एरिया आहे, एरिया असल्यामुळं युनिट आपल्याला सेंटीमीटर दिलं आहे, एरियामुळं स्क्वेअर सेंटीमीटर हा आपला. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.